भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आपल्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवारी करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट ते घेणार आहेत. शुक्रवारी ते मुंबईत येत आहेत. रविवारी सकाळी ते ठाकरेंची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराबाबत अन्य राजकीय विषयांवरती ठाकरे शहा यांच्या चर्चा अपेक्षित आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी शहा यांची मातोश्रीवारी झाली होती. त्यानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत. नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीवेळी ठाकरे यांनी शहा यांना मातोश्री भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती निवडणुकीआधी शहा यांची मातोश्रीवारी व्हावी याकरता शिवसेनेतून जोरदार प्रयत्न सुरू होते. मातोश्रीवारी करताना शहा दादर इथल्या शिवाजी पार्कमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळ स्मारकावरती जाऊन अभिवादन देखील करणार आहेत. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या शिवसेना भाजपमधला तणाव निवळण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांकडून होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून या भेटीकडे पाहिलं जातं. याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नाही आहे. दोन पक्षप्रमुख एकमेकांना भेटत आहेत. दिल्लीत पण त्यांची भेट झाली होती एनडीएच्या बैठकीच्या वेळेला. आणि रविवारी स्वतः भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर येऊन उद्धवजींना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.